शहरातील छावणीमध्ये असलेल्या बंगला नंबर 9 आणि 10 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं. या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून आरक्षित करून विकसित करण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारला केली असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या राष्ट्राचे निर्माते आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जसं आपण त्यांना ओळखतो तसं संबंध जे त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतो. हा महापुरुष औरंगाबादेत अधूनमधून तब्बल 6 वर्षे राहिलेला आहे. छावणी भागात ज्याला निजाम बंगला म्हणून ओळखलं जातं आणि तो मिलिटरीशी संबंधित असा परिसर आहे. या परिसरात निजाम बंगल्यात बंगला नंबर 7 आणि 8 मध्ये निवासी मिलिंद महाविद्यालय चालत असे आणि 9 आणि 10 या बंगल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधूनमधून राहत असत पण दीर्घकाळ राहिलेले आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाचा कॉन्स्टिट्यूशनचा जवळपास 25% भाग निजाम बंगल्यामध्ये लिहिल्याचं माईसाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नी यांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात यात ग्रंथात आलेली नोंद आहे. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा मतभेदानंतर कोणते मतभेद नेहरू मंत्रिमंडळाशी जे मतभेद झाले हिंदू कोड बिल आणि ओबीसीसाठीची संवैधानिक तरतूद याच्यावरून जे मतभेद झाले त्या मतभेदानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिल्यानंतर ते थेट औरंगाबादला आले आणि तब्बल 3.5 महिने बाबासाहेब आंबेडकर बंगला नंबर 9 आणि 10 मध्ये वास्तव्याला होते. आमची विनंती अशी आहे भारताच्या संरक्षण मंत्रालयाशी आणि केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने सुद्धा तो पाठपुरावा करावा आणि एक महापुरुष तो तब्बल 6 वर्ष एका भूमीला स्पर्शितो तिथं मुक्काम करतो ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि बाबासाहेबांच्या पावलांनी पुनित झालेला जो परिसर आहे तिथं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारक हे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मिळून उभं करावं.